18 लोकमतच्या इम्पॅक्टची, कारण सोलापुरामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. सोलापूर ग्रामीण दलाच्या पोलीस भरती होत असलेल्या मैदानावर चिखल झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनानं 28 जूनला पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती दिली आहे. तर 255 पोलीस भरती उमेदवारांपैकी केवळ 49 उमेदवारांची काल चाचणी घेण्यात आली आणि उर्वरित 206 उमेदवारांची मैदानी चाचणी 28 जून रोजी घेतली जाणार आहे. तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागणार आहे. सोलापूरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती, मात्र न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर ही पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. कारण ज्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती त्या ठिकाणी त्यांची चाचणी घेतली जात होती, त्या मैदानावर चिखल झालेलं होतं आणि हे न्यूज 18 लोकमतनं निदर्शनास आणलं प्रशासनाच्या, आणि त्यानंतर प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता ही मैदानी चाचणी जी आहे 206 उमेदवारांची मैदानी चाचणी 28 जून रोजी घेतली जाणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत आहेत. प्रीतम सुप्रभात, आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण आपण ही बातमी सगळं सर्वप्रथम प्रशासनाला दाखवून दिली आणि त्यानंतर प्रशासनानं आता आपला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय. मनाली, गुड मॉर्निंग. खरं तर पाहिलं गेलं तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची भरती काल पहिला दिवस होता, मात्र पहिल्या दिवसच आदल्या दिवशीच पाऊस झाल्यामुळे मैदानावर चिखल साचला होता, त्याचीच बातमी सोलापुरातून न्यूज 18 लोकमत आपल्या माध्यमातून दाखवण्यात आली होती. आणि आपल्या माध्यमातून जे उमेदवार आले होते त्या उमेदवारांचंही म्हणणं मांडण्यात आलं होतं, मात्र याकडे आता कुठेतरी प्रशासनाने दखल घेतलेली दिसून येत आहे. कारण जे 255 उमेदवार काल चाचणी देणार होते त्यातील अवघे 49 उमेदवारांनी काल जे 100 मीटर आणि 1600 मीटर अशा दोन चाचण्या दिलेल्या आहेत, मात्र उर्वरित जे 206 उमेदवार आहेत त्यांना आता 28 जून रोजी जे कवायत मैदान आहे तेच मैदान आहे तेथेच त्यांची चाचणी होणार आहे. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जे रनिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते त्या रनिंग ट्रॅकवरही प्लॅस्टिकने झाकण्यात आलेले आहे, त्यामुळे कुठेतरी आता जे उमेदवार येणार आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आता पोलीस दलाकडून मात्र अशा प्रकारची दक्षता घेतली जात आहे. मात्र अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांचं जे चाचणी देणार आहे त्यामुळे जर अशा प्रकारचा जर इन्फेक्ट झाला असेल तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच, धन्यवाद प्रीतम या सविस्तर माहितीसाठी.